भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाच्या नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्रनजी घरत यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा भव्य असा महिला मेळावा आणि हळदी कुंकू सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तुर्भे गाँव में नजर आ रहा है यह जनसलाब। एक तेजतर्रार नेता व नई मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत को जन्मदिन की बधाई देने पहुंचा है। अपनी काबिलियत और नेतृत्व क्षमता के कारण लगातार बुलंदियों पर पहुंच रहे रामचंद्र घरत को जन्मदिन की बधाई देने पूर्व मंत्री और एरोली के विधायक गणेश नाइक, बेलापुर की विधायक मंदा मात्रे, पूर्व महापौर सागर नाइक, युवा नेता रंजीत नाइक, बीजेपी आईटी सेल अध्यक्ष सतीश निकम, नवी मुंबई बीजेपी उत्तर भारतीय सेल अध्यक्ष राजेश राय और समाज सेवक पांडुरंग आमले सहित क्षेत्र के कई पदाधिकारी व आम लोग मौजूद थे। इस कार्यक्रम के दौरान हल्दी कुमकुम का भी आयोजन किया गया। वहीं रामचंद्र घरत ने अपने जन्मदिन पर ऐलान किया कि जल्द ही वह अपनी माताजी के ट्रस्ट के माध्यम से खांदा कॉलोनी में 54 बेड का प्रसूति गृह बनवाने जा रहे हैं, जिसमें काफी कम शुल्क लिया जाएगा। तो एक प्लॉट है खांदा कॉलोनी मध्ये, तही ते संस्थेचा प्लॉट है। आमची आई विठाईच्या नावाने एक संस्था है आणि त्यांच्या नावाने एक प्लॉट है। तिथे आम्ही लवकरच माता बाल रुग्णालय हॉस्पिटल टाकत आहोत आणि त्याचं देखील भूमिपूजन या 15 दिवसांमध्ये होतोय। तरी तिथे मी असं ठरवलेलं आहे की त्या माता बाल रुग्णालयामध्ये 2 मे माझ्या आईचा वाढदिवस आणि 1 जून माझ्या मिसेसचा वाढदिवस, या 2 वाढदिवसानिमित्त जी पण महिला प्रसूती होईल तिचं सगळं टोटल बिल आमच्या माध्यमातून फ्री करण्यात येईल असं देखील आम्ही ठरवलं। महिलांच्या बाबतीत एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम आम्ही तुर्भे एरियामध्ये करतो आणि त्या म्हणूनच आमच्या मागे महिलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती आहे, ताकद आहे। घरत साहेबांनी त्यांच्या येणाऱ्या कामाचं कार्याचं, मी गेले घरत साहेब ज्यापासून 2014 निवडून आल्यापासून तुमचा कार्यक्रम इथे सातत्याने बघत असते, महिलांचे कार्यक्रम बघत असते, तुमच्या क्रिकेट स्पर्धा असतील, तुमचे आरोग्य शिबिर असतील, वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही जे लोकांच्या हितासाठी कोरोना काळामध्ये केलेले कार्यक्रम असतील हे मी बघत असते, तुम्ही करत असतात त्या कार्यक्रमाला मी सुद्धा नेहमी हजेरी लावत असते। आणि म्हणूनच हा तुमच्यावर हा जनसमुदाय जो जमलाय ना, हा तुमच्यावर प्रेम करणारा जनसमुदाय आहे। आणि तुम्ही घरत साहेबांनी त्यांच्या येणाऱ्या कामाचं कार्याचं, मी गेले घरत साहेब ज्यापासून 2014 निवडून आल्यापासून तुमचा कार्यक्रम इथे सातत्याने बघत असते, महिलांचे कार्यक्रम बघत असते, तुमच्या क्रिकेट स्पर्धा असतील, तुमचे आरोग्य शिबिर असतील, वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही जे लोकांच्या हितासाठी कोरोना काळामध्ये केलेले कार्यक्रम असतील हे मी बघत असते, तुम्ही करत असतात त्या कार्यक्रमाला मी सुद्धा नेहमी हजेरी लावत असते। आणि म्हणूनच हा तुमच्यावर हा जनसमुदाय जो जमलाय ना, हा तुमच्यावर प्रेम करणारा जनसमुदाय आहे। आणि मैं तो बहुत खुश हूँ क्योंकि लोग मेरे साथ आ रहे हैं, मैं लोगों के साथ हूँ तो लोग मेरे साथ आते हैं। आज आपने देखा कि हजारों लोग मेरे बर्थडे विश के लिए आए और मैं भी बहुत खुश हूँ, मेरी फैमिली बहुत खुश है कि जो हम लोग लोगों के लिए करते हैं उसका चीज़ आज मैंने देखा। लोगों का प्यार जो बड़ा है, वो कोरोना के काल में हमने किया काम, हर 12-13 साल से मैं लोगों के साथ जुड़ा हूँ। मैं एक शर्मा जी, मैं एक जिलाध्यक्ष हूँ, मैंने बहुत जिलाध्यक्ष देखे हैं, कई जिलाध्यक्ष के आगे पीछे पुलिस बॉडीगार्ड, दो दो गाड़ियाँ घूमती है, लेकिन मैं एक सामान्य जिलाध्यक्ष हूँ, मेरे साथ कोई रहता नहीं। मैं हर बच्चे से लेके बूढ़े तक को एक सम्मान से बात करता हूँ, वही मेरा एक एसेट है और वह एसेट की वजह से ये सारे आज आपने लोग देखे। हमें मेरे माँ बाप ने वही सिखाया है कि सामान्य आदमी की मदद करना और गरीब जो आदमी लोग हैं उनके साथ रहना, एक प्रामाणिक काम करना, किसी को दुख मत देना। तो इस तरफ से मैं आगे चलते हुए ये सोच रहा हूँ कि जहाँ पे मैं हॉस्पिटल डाल रहा हूँ वहाँ पे मिडिल क्लास के लोग बहुत रहते हैं, तो मिडिल क्लास के लोगों को आज आपको मालूम होगा कि हॉस्पिटल में क्या स्थिति है। तो हमारा तो ये प्रयास रहा है कि प्रसूति गृह
माता बाल रुग्णालय करने से एक बहुत बड़ा बोझ जो पूरे फैमिली के ऊपर रहता है वो थोड़ा कम हो जाता है। तो उसमें कंसेशन तो देना कमर प्राप्त यही है, लेकिन मैंने भी किसी के कोख से जन्म लिया है, मेरे पत्नी ने भी बच्चे दिए हुए हैं, तो उनको जो उस टाइम तकलीफ हुई, मेरा उस टाइम जन्म मेरे घर में हुआ, हॉस्पिटल में नहीं हुआ, तो वो एक टेंशन वाली बात थी। तो मैंने सोचा कि एक हॉस्पिटल डालूं, और वो हॉस्पिटल में मेरे माँ की जन्म तारीख है, मेरे वाइफ की जन्म तारीख है, उस तारीख में जो भी पेशेंट आएगा उसका बिल मेरे तरफ से जाएगा, हम लोग उसको फ्री ये बिल भरेंगे। तो ऐसा मैंने अभी आज अलाउंस किया, और आने वाले 15-20 दिन में उसका भूमि पूजन होएगा और हॉस्पिटल का काम स्टार्ट भी होएगा। मेरे दोनों आमदार का ये बड़प्पन समझता हूँ, वो दोनों आमदार बहुत ही अच्छे हैं, इसके लिए मेरे को भी अच्छे समझते हैं, तो उनके दोनों के अच्छे प्रयास से, अच्छा रहने से हमारे ऊपर जो प्रभाव आता है, ये दोनों आमदार का हमारे ऊपर प्रभाव है, वो प्रभाव की वजह से हम लोग एक अच्छा लोगों में पेश आते हैं, तो उसका बेनिफिट भी दोनों आमदार को ही जाता है। नवी मुंबईचे शहराध्यक्ष रामचंद्र गरत यांचा आज वाढदिवस, आणि त्यानिमित्तानं आयोजित केलेला हल्दी कुंकू समारंभ। रामचंद्र गरत हा खडतर जीवन जगून त्याच्यावर मात करून आत्मविश्वासानं उभा राहिलेला हा सामाजिक कार्यकर्ता, नवी मुंबई शहराचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष, त्याने निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागातील आपल्या शहरातील कामाच्याविषयी नेट लावला, त्याला यश मिळालं। मानसिकदृष्ट्या तो संतुलित आहे, शारीरिकदृष्ट्या संतुलित आहे, आर्थिकदृष्ट्या संतुलित आहे, सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या भविष्यकालामध्ये त्याला सामाजिक, राजकीय, आर्थिक, शारीरिक, मानसिक सर्वच ठिकाणी त्याला स्थिर लाभावं, गती लाभावी, अशा प्रकारे सदिच्छा व्यक्त करतो। असं आहे की नव्या मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत, आणि लोकांना एकत्रित येण्यासाठी काही ना काही कार्यक्रम करावे लागतात। वाढदिवस आणि हळदी कुंकू समारंभ, गेले 2 वर्ष कोरोनामध्ये जे कार्यक्रम होत नव्हते त्यांच्यामुळे आज एवढ्या लोकांना भेटण्याची संधी मलासुद्धा भेटली, त्यामुळे मला खरोखरच आनंद वाटत आहे। आणि गरज साहेबांना मी धन्यवाद मनापासून देते की 2 वर्षानंतर पुन्हा आमच्या माता भगिनी, आमचे बंधू इतक्या मोठ्या प्रमाणात एका व्यासपीठावरती मला भेटले, त्यामुळे खरोखरच मी आनंद व्यक्त करते। विजयाताई असतील, घरत असतील, त्यांना मनापासून शुभेच्छा देते। एक मोठी बहीण म्हणून आपण नेहमीच घरत साहेबांच्या पाठीवर मायेचा हात टाकतो। मी घरत साहेबांना दमपण देत असते, म्हणजे जिथे माणसाला बोललं पाहिजे तिथे त्याच वेळी बोललं तर माणसाला माहिती पडतं, आणि चांगलं काम करत असतील त्यांना थोडं आणखीन मार्गदर्शन केलं तर अजून चांगलं काम होतं। आणि भारतीय जनता पार्टीचं गेले मी 14 वर्षापासून बघते, वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी इथे घेतलेले आहेत, क्रिकेट असतील तर सगळ्या बाबतीत शौकीन आहेत, म्हणजे महिलांच्या कार्यक्रमात त्यांना जास्त उत्साह असतो, आणि खरोखरच तो उत्साह इथे तुम्हाला सगळ्यांनाच बघायला मिळतो। मी जरी 50 लाखाचे CCTV कॅमेरे दिले असले तर केवळ महिलांसाठी नाही, तर महिलांनी पुरुषांवर वॉच ठेवावा त्याच्यासाठी सुद्धा आहे, तर त्याचा उपयोग जास्त पुरुषांना होणार आहे। आणखीन 25 लाख रुपयाची मागणी त्यांनी केलेली आहे, ते मी त्यांच्या समाज मंदिरला त्याच वेळी बोललेली आहे की मी 25 लाख रुपये देणार। आणि आता आमचे नगरसेवक माझे अमृत मेनकरजी त्यांच्या इथे सुद्धा 50 लाखाचा विकास निधी, उद्याच त्यांनी पत्र आणून दिली की मी त्यांना तो रिलीज करणार, आणि त्यांच्या इथेही त्यांना काय काय पाहिजे जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न झोपडपट्टी विभागामध्ये करणार आहे। आणि झोपडपट्टीची मागणी, पुनर्विकासाची मागणी गेली 10 वर्ष माझी लावून धरलेली आहे, आणि त्याच्यावर आता जसा प्रकल्पग्रस्तांचा निर्णय झाला तसा झोपडपट्टीचा पण निर्णय लवकरात लवकर होईल। सत्ता कोणाची असो, काम कोणी करो, कोणाच्याही कोंबड्यांनी सकाळ उजडून दे पण ती उजाडली पाहिजे गोरगरिबांच्या सेवेमध्ये, असं मला मनापासून वाटतं। त्यामुळे मी राज्यकर्त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देते की चांगलं काम करा, जनतेचं काम करा, याच्यात कुठेही राजकारण नको, आणि चांगलं काम करणाऱ्याचं मी नेहमीच अभिनंदन केलं आहे, कधीच श्रेयवादात मी पडली नाही। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रकल्पग्रस्तांचं काम 2004 पासून करते, पण असो जो करेल त्याचं मी स्वागत करेल असं मला वाटतं। महापौर भाजपचा होईल अशी वंदना आम्ही करणार नाही, आम्ही करून दाखवू असं आपण आज स्पष्ट म्हटलेलं असं आहे ना, वेळ काळ ठरवतो कोण काय होणार काय नाही। आज मी मोठ्या मोठ्या गप्पा करायच्या आणि उद्या नाही झालं तर तुम्हीच मीडियावाले बोलाल की नाही तुम्ही तर बोलले होते महापौर आमचा होणार, मग आता काय झालं। वेळ काळ पब्लिक आहे, हे सब जानती है कोण काम कर रहा है कोण नहीं कर रहा है, देखेंगे आगे होता है क्या। बहुत दुनिया बड़ी है, टाइम है, वक्त है,
चुनाव होते हैं नहीं होते क्या पता अभी, इसके लिए काम करते रहो, अच्छा काम करो। मैं मेरे कॉरपोरेटर को वही बोलती हूँ, मेरे जितने भी भारतीय जनता पार्टी के लोगों को वही बोलती हूँ कि आप काम करते रहो, जनता आपको कभी नहीं भूलेगी। कोई भी इंसान जो काम करता है उसको पब्लिक कभी नहीं भूलती, ये मेरा खुद का अनुभव है, इसलिए मैं उनको हमेशा बोलती काम। ऐसा कोई संकेत नहीं दिया, आप कुछ भी मेरे मुँह में मत डालो, फिर बोलेगा भाजपा ने आपको घर का आयर दे दिया। मैं चाहती हूँ नवी मुंबई शांति से बनी रहे, लोगों को जीने दो और जी के काम करने दो। जिसकी सत्ता आएगी वो पब्लिक देखेगा, पब्लिक बताएगा ना। आने वाला वक्त, आज मोदी जी को लोग बोल रहे रो रो के कि इनके लिए हमारे बच्चे आ गया, आज दूसरा भी निर्णय आ गया कि इन बच्चों की पढ़ाई जो है वो जाएगी नहीं, उसको पढ़ाई करने का मौका मिलेगा। तो मोदी जी है तो मुमकिन है, जो है आगे देखा जाएगा। मैं ये नहीं आज कह सकती हूँ कि क्या होएगा आगे जाके, मैं भविष्यवाणी नहीं बता सकती हूँ क्योंकि मैं ज्योतिष नहीं हूँ, इसलिए भविष्यवाणी जो बताते हैं उनके पास ही आप भविष्य पूछोगे तो बहुत बड़ी बात हो जाएगी। अभी पहले चुन के आई 95 में, तो मैं ओबीसी महिला कैंडिडेट थी, आज मैं जो इस मुकाम में पहुँची हूँ तो एक ओबीसी का आरक्षण के वजह से पहुँची हूँ। बाद में मैंने हर इंसान के साथ लड़ाई की, वो अलग बात है, मगर ओबीसी को आरक्षण मिलना चाहिए। हमारी जैसी एक जो घर में एक चूल्हा जलाने वाली औरत, जो क्या बोलते हैं उसको, हाउसवाइफ, वो इधर तक पहुंच सकती है और तीन तीन बार एमएलए बन सकती है, तो क्यों नहीं ओबीसी को आरक्षण मिलना चाहिए। ये पिछड़ा हुआ छोटा जमाति का लोग है हम लोग, ये छोटा जमाति के लोग को भी मौका राजसत्ता में मिलना चाहिए। हम भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र जी घरात हे सर्वांचेच लाडके आहेत आणि त्यांचा आमच्यावरती नेहमीच आमचा आशीर्वाद असतो, त्यामुळे दरवर्षी आम्ही त्यांचा वाढदिवस न चुकता साजरा करतो आणि त्यांचा वाढदिवस आम्ही कधी चुकवतसुद्धा नाही। अशा एका महान व्यक्तीच्या आणि मनमिळाऊ प्रेमळ व्यक्तीच्या वाढदिवसाबद्दल सर्वांना त्यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आमच्या सानपाड्यावासींतर्फे व साईभक्त महिला फाउंडेशन साईभक्त युवातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कॅमेरामन प्रवीण चव्हाण के साथ संध्या श्रीवास्तव ग्लोबल चक्र न्यूज नवी मुंबई।